आजचे लोकवृत्त दिनांक 5 सप्टेंबर 2024 पावर्ड बाय इलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा. मुलींचे मोफत व्यावसायिक शिक्षण कागदावरच, शिक्षण संस्थांचे कानावर हात, अद्याप जीआरच नसल्याने कार्यवाही शून्य. पीक विमा योजना ठरते फसवी, शेतकरी सरसकट सर्व पिकांवर खर्च करतो, मग विमा कवच देताना भेदभाव का? सरकार ठराविक पिकांनाच विमा देत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे. जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियान, पाणी व स्वच्छता विभागाचा उपक्रम, गावात लोकचळवळ उभी करणार. व्यापारी निवेदन दिल्यानंतर राजपथ मार्गावर वाद्य वाजवण्यावर डॉल्बी डीजे लेझरला पोलिसांकडून बंदी. मंडळापासून फक्त 100 मीटर अंतरापासून मिरवणुकीस परवानगी. राजपथ मार्गावर वाद्य वाजवणारे बंदी केल्यामुळे मोतीचौक राजवाडा परिसरात शांतता, गणरायाच्या शांततेत आगमन, नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार. सातारच्या कृष्णगड येथील वैद्यकीय महाविद्यालयात चोरी, चोरट्यांनी 64,000 रुपये किमतीचे साहित्य नेले चोरून, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. तुझा मोबाईल नंबर दे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, तरुणाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. साताऱ्यातून 2 दुचाकी चोरीला, शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. राधिका रस्त्यावर बाबळीचे भले मोठे झाड कोसळले, काल रात्री 9 वाजता घडली घटना. मार्गावरील वाहतूक झाली होती पूर्णपणे ठप्प. कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू, संकेतस्थळावर करावी लागणार आगाऊ नोंदणी. जास्तीत जास्त लोकांनी कास पठार पाहण्यासाठी यावे, कास पठार समितीचे आवाहन. लिंब तालुका सातारा येथे घरावर वीज पडून पाण्याची टाकी फुटली, घरी कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना नाही. वरोशी भागात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याच्या वासरावर हल्ला, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. कराडात 5,500 घरांमध्ये इको फ्रेंडली बप्पा, शाडूच्या मूर्तींची स्थापना जास्त, कारागिरांचा पुढाकार. उत्तर कोपर्डे परिसरात कुत्र्याच्या झुंडींची दहशत, वाहनचालक महिलांसह मुलांच्या अंगावर कुत्र्यांची झुंडा जात आहे दाहून. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण ओव्हरफ्लो, कोयना धरण 100% भरले, धरणात 105.25 TMC पाणीसाठा जमा. तारडे विभागातील अदानीच्या प्रकल्पाला विरोध वाढतोय, विरोधी कृती समितीने घेतली शरद पवारांची भेट, प्रकल्प थांबवण्याची केली मागणी. लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणारा निमसोड, तालुका खटाव येथील दाम्पत्यास पोलीस कोठडी, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करणार. मायनी मेडिकल कॉलेज प्रकरणात दीपक देशमुख यांना ईडीकडून अटक, बुधवारी दुपारी सातारा मुख्यालय परिसरात केली कारवाई. अतिक्रमणामुळे वाईचा गुदमरतोय श्वास, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर, पार्किंग होणाऱ्या वाहनांची डोकेदुखी. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.